हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप खूप छान स्वागत आहे गेल्या भागामध्ये आपण लोकसाहित्य याविषयी इंट्रोडक्शन भाग पाहिला होता त्याच्यामध्ये जे काही अभ्यास करणारे लोक आहेत त्यांच्याबद्दल माहिती पाहिली होती हे जे काही लोकसाहित्य आहे ते कशाप्रकारे लोकांनी अभ्यास केला सुरुवात कुठून झाली जसं की युरोप आणि अमेरिकामध्ये झाली त्यानंतर भारतात आली भारताने येण्याचं कारण काय होतं भारतात आल्यानंतर त्या ज लोकांनी अभ्यास केला ते कुठल्या प्रकारचा अभ्यास केला परंतु त्यानंतर महाराष्ट्रात आले महाराष्ट्रातील जी काही वृत्ती होती अभ्यास करण्याची ती कशा प्रकारची होती श्रद्धामय होती श्रद्धा सैद्धांतिक होती काही एका नव्या वळणाची होती का, का शास्त्रीय पद्धतीने होती या सगळ्या प्रकारचा भाग आपण गेल्या भागामध्ये पाहिला आहे त्यानंतर जे काही महाराष्ट्रातील लेखक आहेत त्यांनी आपल्या लोकसाहित्याचा अभ्यास कुठल्या वृत्तीने केला आहे त्यांची ही नावं त्यांनी लिहिलेले पुस्तकं याविषयी थोडीशी माहिती गेल्या भागात आपण पाहिले आहे ते जर तुम्ही पाहिली नसतील तर तुम्ही नक्की जाऊन पहा म्हणजे त्यांचेच ते गेल्या भागाचे जे काही आपले लेखक आहेत त्यांचंच नाव परत परत पुढे येईल लोक ते लोक या लोकसाहित्यामध्ये त्यामुळे ते माहीत असणं आवश्यक आहे तर ही लोकसाहित्याची संकल्पना स्वरूप आणि व्याप्ती याबद्दल आपण थोडंसं आज पाहूया जसं अगोदर म्हटलं की लोकसाहित्य म्हणजे काय आहे आता जो आपण अभ्यास करत आहोत परंतु ते एक मौखिक परंपरा आहे त्या मौखिक परंपरेमध्ये त्या सम समाज जीवनातील भावभावना आहेत अनुभव आहे ज्ञानाचं प्रतिबिंब आहे त्यांचे भ्रम आभासवृत्ती कल्पना चित्र सगळ्या गोष्टीचा भाग त्याच्यामध्ये येतो आणि मुख्यतः म्हणजे काय असतं हे सामाजिक जे काही बदल झाले आहेत अगोदरच्या काळामध्ये आणि आताच्या त्या काळामध्ये आता जे होत आहे त्याच्यामधला जे काही भाग आहे तो आपला या मौखिक परंपरेमध्येच दिसतो म्हणजे कुठं लिहून ठेवलं नाही परंतु थोड़ा हो हे जर थोडं अभ्यास केला तर आपला समजतं की अशा प्रकारचा भाग आपल्या समाज जीवनामध्ये होतात त्यामुळे हे जे काही माणूस आणि त्या समोतालची जी काही परिस्थिती आहे ते त्याच्यामध्ये झाला जो काही बदल आहे त्याची जी काही सृष्टी आहे ते या मौखिक परंपरेमध्ये आपला दिसतं त्यामुळे मौखिक परंपरा हे खूप महत्त्वाचं आणि ज्ञानाचं एक माध्यम आणि एक साधन सुद्धा आपण म्हणू शकतो मौखिक परंपरा याच्यामध्ये खूप सारे भाग येतात आपल्याला माहिती आहे तर लोकसाहित्य ही जी काही आपण म्हणतो त्याच्यामध्ये नेमकं काय येतं मग लोककथा असते लोकगीते कथागीते विधी नाट्ये लोकनाट्ये मनी वाक्यप्रचार प्रहेलिका या गोष्टीचा समावेश या लोकसाहित्यामध्ये होतो आणि त्यामुळे काय होतं हे लोकसाहित्याचा अभ्यास करत असताना एक चिकित्सक कृती जागृत होते जेव्हा अभ्यासूक कृतीने अभ्यास करतो तेव्हा त्यामुळे आपली जे काही जीवन आहे कशा प्रकारचे एक आनंदी संपन्नता पूर्ण होतं हे सुद्धा आपल्याला याचद्वारे समजतं तर लोकसाहित्य हा मूळच एक सांस्कृतिक मानवशास्त्राचा अभ्यास करणारा आहे असं म्हटलं जातं लोकसाहित्य हा मुळातच एक सांस्कृतिक मानवशास्त्राचा एक भाग आहे असं म्हटलं जातं कल्चरल अँथ्रोपॉलॉजी तर जे काही आपण आता वाक्य म्हटलं की लोकसाहित्य हा मुळातच सांस्कृतिक मानवशास्त्राचा एक भाग आहे त्यामुळे लोकसाहित्याचा अभ्यास करताना गोंधळ होतो मुळात अभ्यास करायचा कसा सांस्कृतिक पद्धतीने करायचा का मानवशास्त्रीय पद्धतीने करायचा जरी असं असलं की जो काही आपला जो अभ्यास आहे करताना जरी आपल्याला सांस्कृतिक वारसा आहे तो ग्रहीत धरावा लागतो म्हणजे जो काही दृष्टिकोन आहे तो सांस्कृतिक जर धरायचा असेल तर वाङ्मय पद्धतीचा अभ्यास होत नाही हे एक एक फरक जाणवतं त्याच्यामुळे म्हणजे आतापर्यंतचा जो काही अभ्यास झाला आहे ना तो फक्त एक सांस्कृतिक पद्धतीने झाला आहे तो अभ्यासक्रतीने वाङ्मय पद्धतीने झाला नाही याचं कारण हेच आहे की मुळात हे समजलंच नाही की नेमका अभ्यास कसा करायचा लोकसाहित्य हा आपण जसं म्हटलं की सांस्कृतिक मानवशास्त्राचा एक भाग आहे त्यामुळं अभ्यास वृत्तीसाठी थोडंफार हे फरक जाणवतो ते अभ्यास नेमका कसा करायचा तर अशा प्रकारचा अभ्यास करणारे जे काही लेखक का आहेत लोकसाहित्याचा तर त्या लेखकामध्ये खूप सारे लेखक आहेत की विविध पद्धतीने अभ्यास करतात कोणी सांस्कृतिक पद्धतीने कोणी मानवशास्त्र पद्धतीने जसं अगोदरच्या काळात अगोदरच्या भागात सुद्धा आपण पाहिलं आहे ते त्यामुळे असं हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी कधीकधी आपल्याला पाश्चात्य लोकांनी कुठल्या प्रकारचा अभ्यास केला तेसुद्धा आपल्याला माहीत असायला पाहिजे त्यामध्ये जे काही अभ्यास करणारे आहेत जे परंपरा अभ्यासाची परंपरा चालू आहे त्याच्यामध्ये पहिले येते फॅडरिक मॅक्समुलर यांनी दैवत कथांचा अभ्यास केला कोणत्या कथांचा दैवत कथांचा म्हणजे जे काही पुराण परंपरा आहे त्या कथांचा त्यांनी अभ्यास केला त्यांच्या पुस्तकाचं नाव काय होतं सायन्स ऑफ मायथॉलॉजी दैवत कथांचा अभ्यास या ग्रंथामध्ये त्यांच्यामध्ये जे काही निर्णय भाषेतील अनेक शब्द आहेत किंवा उच्चार आहेत आणि त्याचा सारखेपणा हा सगळीकडेच आढळतो असं म्हणतात जे काही निर्णया भाषेतील हे शब्द आणि उच्चार आहेत त्याचं सारखेपणा सगळीकडे आढळतो त्यामुळे हे सर्व लोक कधीतरी एका ठिकाणी राहत होते असावेत असं हे मॅक्समोर म्हणतो मॅक्समोरचा अभ्यास कसा आहे हे दैवत कथांच्या किंवा त्या शब्दांच्या उच्चारावर असं असं म्हणणं आहे की हे जे काही उच्चार आणि शब्द आहेत ते सगळ्या ठिकाणी असं आढळतं त्यांचं सारखं म्हणा आढळतो त्यामुळे हा जो काही भाग हे जे काही लोक राहत होते ते पहिल्या सुरू एक कुठेतरी एका ठिकाणी एकत्र राहत होते असं त्याचं म्हणणं आहे तर हा एक सिद्धांत प्रारंभिक काळामध्ये होता तर याला पुढं नेण्याचं काम थिओडर बेनेफे काय नाव त्यांचं थिओडर बेनेफे यांनी केलं आहे यांनी पंचतंत्राचा अभ्यास केला आता त्यांच्या पंचतनाचा जो काही अभ्यास आहे याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं एक सिद्धांत मानला आहे त्याला काय म्हणतात भारत मुलक सिद्धांत असं म्हटलं जातं तर याच्यामध्ये त्यांनी काय म्हणतं जे काही लोककथा होत्या त्या प्रथम भारतात निर्माण झाल्या लोककथा प्रथम भारतात निर्माण झाल्या आणि नंतर त्या जगभर पसरल्या अशा प्रकारचा भाग हा थेडोर बेनक असं म्हणतो आणि हा पोस्ट कोणाच्या मुलरला तर हा थोडासा भाग हे प्रारंभी काळात अभ्यास करण्याचा होता त्यानंतर काही जे काही अभ्यास करणारे आहेत त्यांच्यामध्ये जो काळ होता अठराशे बारा ते अठराशे एकाहत्तर याच्या काळामध्ये काही लोक असं म्हणत होते की ज्या काही लोककथा आहेत किंवा जे काही गोष्टी आहेत ते सध्या जर्मन जर्मनीमध्ये अस्तित्व आल्या आणि तिथून त्यांचा प्रसार किंवा त्यांची जन्म प्रसार झाले आणि ते त्यांची जन्मभूमी असं म्हटलं जातं तर काही लोकांचं मत काही आहे जसं की भारत मुलक सिद्धांत आणि काही लोकांचं म्हणणं आहे जर्मनीचं तर हा एक काही लोकांचा भाग आहे त्यानंतर हे जी काही लोक लोकसाहित्याची भाषा आहे ती कशी आहे नित्याची आहे ना लोकसाहित्य म्हणजे काय जसं म्हटलं आपलं की समाज जीवन आहे या समाज जीवनामध्ये मग काय नित्याची भाषा आहे आणि ती पालटते का हो जर पालटते असेल तर ती कधी कधी आपल्याला ते अगोदरचेच आहे असं जाणवतं म्हणून काही वेळेस असं म्हटलं जातं की लोकसाहित्याची भाषा ही नित्याची बोलीभाषा किंवा बोलभाषा असते ती पालटत नाही असे नव्हे परंतु पालटतानाही आपले वैशिष्ट्य अबाधित ठेवून त्यात नाविन्याची भर घालून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आपल्या दुसऱ्या पिढीकडे जात असते त्यामुळे लोकसाहित्याची भाषेचे दोंगे दोन अंग आपला करता येतात तर हे जे काही लोकसाहित्य आहे तरी हे जे काही आपण म्हटलं की ना बोली भाषा याच्यामुळं एकतर ती बहुली भाषा आपले स्वरूप आहे तसं ठेवते जर बदलत असेल तर ते जे काही जुनं स्वरूप आहे त्याचं एक वैशिष्ट्य त्याच्यामुळे राहतं तर याच्यामध्ये दोन अंग आपण दाखवतात त्याच्यामध्ये पहिलं आहे आपले भाषा जी काही भाषा आहे आपले नित्यरूप पालटणारे म्हणजे सतत बदलत असणारे आणि दुसरं आहे आपले वैशिष्ट्य न सोडणारे तर या दोन अंगामध्ये ही मौखिक परंपरा किंवा इतर हे गोष्टी या मौखिक परंपरेने आपला समजतात जसं की आपली मराठीची भाषा किंवा जे आपण हिंदी बोलतो त्या हिंदीमध्ये जे काही शब्द आहेत किंवा आपण स्वतःची जास्त मराठीचं घ्या ना मराठीमध्ये जे काही शब्द आले ते कसं आहे काही शब्द हे मराठीचेच आहेत आपले जे जरी तिने आपला रूप बदलला असेल परत एक काही वैशिष्ट्य त्याच्यामध्ये आहेत ना मराठी भाषेमध्ये हा तशा प्रकारचा हा भाग आहे म्हणजे दोन अंगे दाखवतात एक आपले रूप पालटणारे आणि दुसरं हे वैशिष्ट्य सोडणारे त्यामुळे लोकसाहित्य लोकसाहित्यामध्ये जे काही जुने शब्द आहेत वाक्यप्रचार आहेत व्याकरण आहे या भाषेच्या अशा या एका वैशिष्ट्यामुळं शब्दाची जडणघडण होते त्याच्यामुळे नवेपणा येतो असं आपला मन जसं अगोदर सुद्धा आपण म्हटलं की भाषा बदलते तर काही लोकांनी म्हटलं की असा जो अभ्यास आहे ना म्हणजे कसा अभ्यास एकतर जी भाषा बदलते ती त्याच्यामध्ये रूप असते आणि आपलं जे काही ओरिजिनल आहे ते आयजिट इस ठेवते तर हे काही जणांना म्हटलं असं नाही होऊ शकत किंवा हे पुरुष नाही तर काही लोकांनी त्याचा पुढा अभ्यास केला आहे त्यांच्या विविध पद्धती मांडल्या आहेत त्याच्यामध्ये जेम्स फ्रेझर सर एडवर्ड बी टायलर फॅज बॉयस या मानवशास्त्रांनी काही अभ्यास केला आहे आणि या मानवशास्त्राच्या दोन शाखा आपला दिसून येतात त्याच्यामध्ये पहिला आहे शरीर मानवशास्त्र शरीर मानव वंशशास्त्र याच्यामध्ये मानवाचे डोळे केस त्याचे अंग कवटीचा आकार चेहऱ्याची व बांध्याची ठेवण या शरीराच्या वैशिष्ट्यानुसार मानवाचे वंश निश्चित करून त्याद्वारे या प्रकारचा अभ्यास करणं म्हणजे लोकसाहित्याचा किंवा इतर गोष्टीचा अभ्यास करणं असं त्याने ठरवलं तर दुसरी एक शाखा होती सांस्कृतिक मानवशास्त्र याच्यामध्ये काय आहे समाजाची जी सं संस्कृती आहे त्याच्यामध्ये रूढी परंपरा लोककथा लोकगीते मनी वाक्यप्रचार इत्यादींच्या आधारे अभ्यास केला जातो तर हे जे काही का अभ्यास केला जातो यालाच काय म्हणतात लोकसाहित्य आहे जे काही ह्याच्यामध्ये आपलं सापडतं ते लोकसाहित्य असं म्हटलं जातं म्हणजे म्हणायचं काय काही जे काही लेखक आहे त्यांनी त्यांच्या दृष्टीनं अभ्यास केला आहे काही लोकांनी वेगवेगळ्या दृष्टी मांडल्या आहेत की अशा प्रकारे अभ्यास करता येतो अशा प्रकारे अभ्यास करता येतो जसं आपण आता पहिलं पाहिले की शरीर मानवशास्त्र सांस्कृतिक मानवशास्त्र त्याच्या अगोदर ते दोन भाग पाहिले तर असं खूप जर म्हणता येतं तर हे जे काही असा अभ्यास करणारे जे काही लेखक होते त्याच्यामध्ये जे काही सर जेम्स फ्रेझर आहेत त्यांनी द गोल्डन बाऊ हा बाराखंडामध्ये एक ग्रंथ लिहिला आहे त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी त्यांनी अंतर्भूत केल्या आहेत असं म्हणा की मानवाची उत्पत्ती म्हणा किंवा जे काही अगोदरच्या श्रद्धा होत्या की मानवाचा निर्माण झाला आणि जे काही लोकांचे मत होते त्याच्याविषयी त्यानं खूप सारे विचार विमर्श मांडला आहे विश्लेषण केलं आहे लोककथा रूढी परंपरा याविषयी त्यांचे खूप सारे त्याने मत मांडलं आहे त्यानंतर अँड्यू लॉग अँड्यू लॅग हे जे काही लेखक का आहेत त्यांचे बी दैवत त्यांनी दैवत कथेचा जे काही भाग आहे त्याच्याचा अभ्यास केला आहे त्यांचं काय म्हणणं आहे अँडोलॉगचं दैवत कथा आदी मानवाच्या समान मानसक अवस्थेतून समान अवस्थेतून निर्माण झालेले त्याची सामे आढळते असे त्यांचं म्हणणं आहे समाजशास्त्र आदिम काळातील समाजाचा अभ्यास करताना लोकसाहित्याचं साधन म्हणून वापर होतो जे काही आदिम काळातील जे काही समाज जीवन आहे याचा अभ्यास करण्यासाठी काय लोकसाहित्याचा साधन म्हणून उपयोग केला जातो असं बी म्हटलं जातं तर अशा प्रकारचे खूप साऱ्या गोष्टी आहेत काही वेळेस काही लोक काही म्हणतात काही वेळेस काय लोकांचं काय म्हणणं असतं जसं की भारतमूलक सिद्धांत असेल जर्मनीचा आहे तर अशा प्रकारचा भाग आपला जाणवतो त्यानंतर सिकमंड फ्राईड म्हणून एक लेखक आहेत त्याने सुद्धा काय म्हटलं लोकसाहित्याची निर्मिती म्हणजे काय असते अबोध समूह मनाची एक स्वप्ने आहेत त्यांचं काय म्हणणं आहे लोकसाहित्याची निर्मिती म्हणजे अबोध समूह मनाची स्वप्ने आहेत आपली इच्छेची पूर्ती झाल्याने व्यक्ती अनुभवते आपली इच्छाची व्यक्ती आपली जी काही इच्छा आहे त्याची पूर्ती झाल्यानं व्यक्ती काय करते ते अनुभवते आणि तसेच सममनाची इच्छा जी काही इच्छा आहे त्याची पूर्ती करण्यासाठी सममन लोकसाहित्य घडवतं एक आपली स्वतःची इच्छा पूर्ण झाल्यानंतर आपला अनुभव येतो परंतु जेव्हा समूहाची जे काही त्यांची प्रती झाल्यानंतर लोकसाहित्य घडतं एकाचं आणि लोकाचं अशा प्रकारचा भाग आहे एक व्यक्तीचं आणि लोकाचं साहित्य कसं घडतं तेव्हा लोकांची जी इच्छा पूर्ती होते तेव्हा असं प्रकारचं हे सिगमन यांचं मत आहे त्यानंतर जे काही लोकशाही लोकसाहित्याचा आपण भाग पाहिला आहे ते वाङ्मय पद्धतीने अभ्यास न होण्याची कारणे खूप सारी आहे त्याच्यामध्ये लोकसाहित्याची संकल्पना लोकसाहची संज्ञा लोकशाहितेची व्याप्ती इत्यादी गोष्टीची जी काही काटेकोर निश्चिती असली पाहिजे किंवा त्याची चौकट असली पाहिजे तीच त्यांना निश्चित करता आली नाही त्यामुळे लोकसाहित्याचा जो का वाङ्मय पद्धतीने अभ्यास आहे तो न झाला आहे कशामुळं लोकसाहित्याची संकल्पना लोकसाहित्याची संज्ञा लोकसाहित्याची व्याप्ती इत्यादी गोष्टीबद्दल जी काही चौकट आहे जी काही माहीत असायला पाहिजे निश्चिती व्हायला पाहिजे ती नव्हती त्यामुळं याचा अभ्यास झाला नाही असं आपला म्हणता येतं तर हा थोडासा भाग लोकसाहित्याचा न अभ्यास होण्यामागचा होता असं म्हणत आहो लोकसाहित्य लोकसाहित्य नेमकं लोकसाहित्य संज्ञा आहे कशी तर याविषयी थोडंसं आपण विवेचन करूया विश्लेषण करूया जे आपल्या पुस्तकामध्ये दिलं आहे त्यामध्ये लोकसाहित्याची संज्ञा जी लोकसाहित्य शब्द वापरला आहे त्याच्याविषयी जे काही मत आहे त्याविषयी आपण बोलूया तर हे जे काही विल्यम्स झोन आहेत आता अभ्यास करताना त्या लोकांचा तर उल्लेख करावा लागेल कारण त्यांनी प्रथम सुरू केलं आहे मग त्यांच्यानुसार मग आपल्याकडे आलेला हा अभ्यास आहे त्यानंतर त्याच्यामुळे हा अभ्यास त्यांचं मत विचारात घेतलं पाहिजे तर विल्यम्स झोन्स यांनी पॉप्युलर अँटीग्युटी यालाच त्यांनी काय म्हणलं फ्लोक्लोअर आता हा जो काही शब्द आहे ना फ्लोक्लोअर तर याविषयी खूप सारे मतांतर आहे म्हणजे आता या फोकलोअरमध्ये त्यानं काय काय अंतर्भूत केलंय विल्यम जोन्स यानं लोकगीते लोककथा विधिनाट्ये लोकनाट्य मनी प्रहेलिका कोळी आहाणे उखाणे याबरोबरच रूढी श्रद्धा समजुती परंपरा अशा लोकशाहीतील नृत्य शिल्प चित्र उत्सव समारंभ वेगवेगळ्या कौशल्यांच्या कला इत्यादी सगळ्या समुद्राला त्यांनी फोकलोअर हे सज्ञ वापरले आहे परंतु हा जो काही दृष्टिकोन आहे ना अभ्यास करण्याचा सा, एक सांस्कृतिक आपला वाटतो एक वाङ्मय पद्धतीने वाटत नाही त्यामुळं विल्यम जे काही थॉम्स आहे त्याचा अभ्यास आपल्याला आप्ड़ा एक वाङ्मयीकडेकडे घेऊन जातो किंवा एक चिकित्सक पदेकडे घेऊन जातो असं आपल्याला म्हणता येत नाही त्यामुळे फॉकलोअर ही जी काही शब्द आहे तो पुरेसा नाही त्याच्यामुळंच या जे काही दुर्गा भागवत आहेत त्याने विचारपूर्वक लोकसाहित्य ही संज्ञा फॉक् या शब्दासाठी वापरले आहे असं बी आपल्याला म्हणता येतं आणि आणि साहित्य हे जे काही शब्द आहे ना हे काही सामुग्री आहे ना तो व्यवस्थित आणण्यासाठी खूप लोकांनी आणि खूप लेखकांनी लोकांनी सॉरी लेखकांनी प्रयत्न केला आहे कारण लोकसाहित्य ही जी संज्ञा आहे त्याच्यामध्ये काय घ्यायला पाहिजे हा एक मुद्दाचा विषय त्याच्यामध्ये आहे आणि हेच एक कारण आहे बरं का अभ्यासकृतीनं करताना हे नेमका अभ्यास कसा करायचा लोकसाहित्याचा तर म्हणजे जसं की आताचे जे काही टेररिझमचे डेफिनेशन आहे ते सध्या माहीतच नाही तर म्हणायचं कुणाला हा एक भाग महत्वाचा हो ना तसंच हा एक लोकसाहित्याचा भाग आहे म्हणायचं कशाला तर खूप सारे असे आपले महाराष्ट्रातील लेखक आहेत ज्यांनी या फोकलोर शब्दाला विविध प्रकारे बोलला आहे जसं की दुर्गा भागवत हे लोकसाहित्य हे सध्या वापरतात ना तसंच श गोदा दत्ते जे आहेत त्याला लोकविद्या म्हणतात ह्या फोकलोर शब्दाला काय म्हणतात लोकविद्या असं म्हणतात तसेच जे हिंदीचे पंडित रामनरेश त्रिपाठी आहेत हिंदी साहित्याचे त्याने साहित्य हा शब्द वापरला आहे कशाला फोकलोरला त्यानंतर वासुदेव शरण सुद्धा आहेत त्यांनी लोकवार्ता हा शब्द वापरला आहे ह्या साठी आणि कृष्ण कृष्णदेव उपाध्याय आहे त्यांनी लोकसंस्कृती हा शब्द वापरला आहे तर अशा प्रकारचं हे मतांतर आहे नेमके शब्द कोणतं वापरावा लोकसाहित्याविषयी म्हणजे फोकलोअर या शब्दाला अशा अशा प्रकारचं वापरलं आहे परंतु हे जे काही शब्दामध्ये व्याप्ती आहे या लोकसाहित्या ह्याच्यामध्ये त्याची मर्यादा म्हणा त्याचा आकार आढावा याबद्दल बोलताना काम ते सदाच असं दुहेरेपणा येतं किंवा त्याच्यामध्ये स्पष्ट विवेचन किंवा घोटाळा निर्माण होतो तर अशा गोष्टीमुळं हे फोकलोअर किंवा लोकसाहित्य लोकवांग्मय या संज्ञेमध्ये आपल्याला भर दिसतो त्यानंतर आपल्यामध्ये एक महत्त्वाचे जे काही लेखक आहे त्यांचं नाव आहे राची ढेरे रामचंद्र ढेरे चिंतामण ढेरे हे जे काही आहेत त्यांनी लोकसंस्कृती हा शब्द वापरला आणि त्यांच्यानुसार पुरातन इतिहास समाजशास्त्र धर्म इतिहास जनविश्वास प्रतीक विद्या इत्यादी साऱ्या सा गोष्टीचा अर्थ त्याच्यामध्ये होतो म्हणजे दृष्टिकोन केवळ साहित्यिक अभ्यासाचा नव्हता असं म्हणायचं त्याला म्हणजे लोकसंस्कृती हा शब्द वापरताना जो काही भाग आहे फक्त तो साहित्याच्या दृष्टीने नाही वापरला त्यांनी खूप साऱ्या दृष्टीने वापरला आहे त्याच्यामुळं हा मतभेद आपल्याला याच्यामध्ये दिसतात की नेमका अभ्यास करायचा साहित्याच्या दृष्टीने करायचं मानवाच्या इतिहासाच्या कशाच्या नेमकं तर हा जे शब्दाबद्दल आपल्याला काय म्हणतात त्याच्यामध्ये गोंधळ दिसतो तथापि दुर्गा भागवताने जो काही लोकसाहित्य ही जी काही संज्ञा वापरली आहे त्याच्यामध्ये साहित्य कथा कविता नाटक इत्यादीचा भाग त्याच्यामध्ये येतो परंतु कधीकधी कधी असं बी एक लोकसाहित्य म्हणायचं का लोकवाङ्मय म्हणायचं गेल्या बरेच मी तुम्ही पहिल्या लेक्चरमध्ये म्हटलं होतं की याच्यामध्ये सुद्धा वाद आहे की लोकसाहित्य म्हणायचं का लोकवाङ्मय म्हणायचं तर हे सांगताना इथे पुस्तकात असं म्हटलंय की साहित्य हा जो काही शब्द आहे तो कविता नाटक यांचे अभ्यास करण्यासाठी कसा सृजनात्मक अभ्यास करण्यासाठी तर जे काही वाङ्मय याचा अभ्यास कसा शास्त्रीय आणि वैचारिक पद्धतीने अभ्यास करण्यासाठी हा वापरला जातो तर हा तुम्हाला भाग कळला असेल तर असो हा भाग खूप सारा काय म्हणतात त्याला एक घोटाळ्यासारखा आहे या घोटाळ्यामध्ये नेमकं वापरायचं काय कारण लोकसाहित्य हे जरी शब्द वापरले असेल त्याचा व्यापक अर्थ कोणता आहे त्याच्यामुळे काय अंतर्भूत होतं हे याच्यामध्ये सुद्धा वाद आहे त्याच्यामुळं थोडंसं आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे लोकसाहित्य लोक वाङ्मय या जे काही लोकांनी दुसरे जे काही शब्द वापरले जसे की लोकविद्या ग्रामसाहित्य लोकवार्ता लोकसंस्कृती तर हे एक त्याला म्हणायचं का याविषयी थोडासा वाद आहे त्याच्यामुळे पहिले सुरूदा म्हटलं होतं बघा याचा अभ्यास करण्याची म्हणजे एक वाङ्मय पद्धतीने अभ्यास होण्याचं न कारण म्हणजे यांची चौकटच ठरवता आले नाही जसं की टेररिझम याच्याविषयी सगळ्याला लढा देण्यासाठी टेररिझम म्हणजे काय जसं की भारतात वेगळा आहे दृष्टिकोनातून वेगळा आहे हे असं प्रकारचा भाग या आपल्या लोकसाहित्याच्यामध्ये दिसतो तर असं तर याच्यामध्ये जे काही लोकसाहित्य आहे ना त्याच्यामध्ये दोन शब्द आपण गेल्यावर सुद्धा म्हटलं होतं लोक ही संकल्पना कशा प्रकारची आहे त्याच्याबद्दल थोडंसं आपण विवेचन करूया म्हणजे थोडंसं आपला जास्त समजेल तर हे जे काही लोकशब्द आहे याला त्या फोक लोर आहे ना त्याच्यामध्ये त्याला जर भाग केलं फोक म्हणजे लोक लोर म्हणजे साहित्य म्हणजे लोकसाहित्य लोक साहित्य असं प्रकारचं म्हटलं जातं ह्याच्यामध्ये एक लेखक आहे त्यांचं नाव आहे ॲलन डॅन्डसेन डॅंडेसेनस आहे हा डेंडेसेनस आहे लोक म्हणजे दोन किंवा दोनापेक्षा अधिक व्यक्तींचा समूह ज्यात वंश भाषा व्यवसाय धर्म यापैकी एक किंवा अधिक समान तत्वे असतात त्यांना काय म्हणतं लोक म्हणजे दोन किंवा अधिक दोनापेक्षा अधिक व्यक्तीचा समूह ज्यामध्ये वंश भाषा व्यवसाय धर्म किंवा एक किंवा अधिक समानतेचे तत्व असतात आणि या तत्वाच्या किंवा तत्वाच्या संदर्भात स्वतःची अशी निरनिराळी किंवा निराळी परंपरा असते अशा शब्दात हे डॉक्टर एलन डॅन्टेन हे लोकाविषयी लोक यासज्ञाविषयी बोलतात त्यानंतर काही लोकांचं म्हणणं सुद्धा पाहू लोक आलं लोक ही सध्या कशी वापरायची त्याच्यामध्ये गंगाधर मोर जे आहेत वर्ष आपण याचं इंट्रोडक्शन पाहिलं होतं पहा यांचं काय म्हणणं आहे लोकसहाय्येतले जे काही समूह मन आहे लोकसाह्येतलं जे काही समूह मन आहे जे काही ते तयार व्हायला प्रामुख्याने समान सौंदर्य भावना आवश्यक असते आणि असं जर तयार झालं तर त्याला काय म्हणतात लोक असं म्हटलं जातं तर त्यांचं काय म्हणणं आहे मोरज्यांचं लोकसाहित्यातील लोक सामाजिक समूहापेक्षा वेगळा असतो लोकसाहित्यातील लोक हा सामाजिक समूहापेक्षा वेगळा असतो त्याच्या एकत्र येण्यामागे समान सौंदर्य भावनेचा तत्व असतो याशिवाय नीतीशास्त्र तत्त्वज्ञान भाषा ही महत्वाची तत्वे ये विसरता येत नाहीत लोकसह्यातील समूह मन तयार व्हायला प्रामुख्याने समान सौंदर्य भावना आवश्यक असते असं गंगाधर मोरजे यांचं म्हणणं आहे थोड्यात काय म्हणता येतं ते काय म्हणतात लोकसाहित्यात जे काही लोक आहे ते सामाजिक समूहापेक्षा वेगळं आहे आणि ते जे काही लोकसाहित्यात लोक आहेत ते जर व्हायचं असेल तर त्या समान सौंदर्य भावना असली पाहिजे असं म्हणणं आहे त्यांचं समज ना हे भा हे बाहेर जे काही बाहेरील लोक आहेत समाजात ते वेगळे आणि लोकसाहित्यात हे लोक वेगळे असं कोणाचं म्हणणं आहे हे आपल्या गंगाधर मोरजे यांचं म्हणणं आहे समजते ना हे वाक्य समाजातील जे काही लोक आहेत ते वेगळं आणि त्या लोकसाहित्यातील येणारे लोक वेगळे असं म्हणणं आहे त्याचं म्हणजे डेफिनेशन एकच होते परंतु त्यांना थोडं तुटक तुटक केलं आहे स्पेस दिला आहे तर प्रभाकर मांडे यांचं काय म्हणणं आहे प्रभाकर मांडे असं म्हणतात लोक या शब्दात जनसमूहाचा समावेश असतो लोक या शब्दात जनसमूहाचा समावेश असतो जे खेड्यात किंवा शहरात राहतात कुठेही राहतात ते ज्यांना स्वतःच्या सांस्कृतिक परंपरेचे व वैशिष्ट्याचे भान असते जे परंपरेने चालत आलेले जीवन जगतात ही परंपरा मौखिक स्वरूपात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत येते त्यांचे जीवन सहज आणि स्वाभाविक असते असं जी डेफिनेशन हे प्रभाकर भांडे यांची आहे आता बघा लोक याची डेफिनेशन किती जण कसे देतात लोक ही संज्ञा कशी वापरली त्यांनी असा भाग ज्याच्यामध्ये जनसमूह समावेश होतो जे खेळात किंवा शहरात राहतात त्यांची स्वतःचे एक सांस्कृतिक पारंपरिक एक वैशिष्ट्य असते आणि त्यांचे जे काही जीवन असते ते मौखिक स्वरूपात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जी काही संस्कृती आहे ती चालत आलेली आहे आणि त्यांचे जे काही सहज आणि ते स्वाभाविक असते त्यांचं जे काही सगळं जीवन आहे ते सहज आणि स्वाभाविक दिसतं आणि असतं सुद्धा तर असा भाग हे आपले प्रभाकर मांडे यांनी त्यांच्या शब्दामध्ये म्हटलं आहे तारा भवाळकर तारा भवाळकर यांचं काय म्हणणं आहे लोकसाहित्यातील लोक शब्द लोक मानव समूह या अर्थाचा आहे मात्र हा समूह सांस्कृतिक दृष्ट्या एकाच प्रकारचा अपेक्षित आहे असं तारा भवाळकर असं म्हणतात तारा भवाळकर काय म्हणते लोकसाहित्यातील लोकशब्द समूह या अर्थाचा आहे मानवाचा समूह आणि मात्र हा समूह सांस्कृतिक दृष्ट्या एकाच प्रकारचा अपेक्षित आहे अशा प्रकारचे डेफिनेशन आहे तर हे डेफिनेशन लक्षात ठेवा की सांस्कृतिकदृष्ट्या एकच आहे किंवा तो समाजाचा भाग आहे परंतु गंगाधर मोरजे यांचं म्हणणं थोडंसं वेगळं आहे हे बी तुम्ही लक्षात ठेवा तर हे जे काही आपण भा डेफिनेशन पाहिलं आहे लोकाची लोक या संकल्पनेची तर ते तुम्ही तुम्हाला कळेच आहे तुमच्यामध्ये लोक ही संकल्पना काय आहे तर ते तुम्ही थोडंसं तुमच्या शब्दामध्ये कुठेतरी लिहून ठेवा म्हणजे तुम्हाला ते लिहिण्यामध्ये थोडं विवेचन होईल असं जर आलं लोक या शब्दाचा अर्थ तुमच्या शब्दात सांगा आणि त्याची व्याप्ती स्वरूप सांगा तर अशा प्रकारचं लिहिता येतं थोडंफार त्याच्यामुळं तुम्ही स्वतः लिहून ठेवा त्याचा अर्थ स्वतःच्या भाषेमध्ये लोक भाषा लोकसंस्कृती आणि लोकसाहित्य आधी शब्द लोक हे सामान्य जनतेपेक्षा पुष्कळ निराळे आहेत असाच अर्थ होतो ना आपण जे काही डेफिनेशन केलं त्याच्यामध्ये लोकभाषा लोकसंस्कृती आणि लोकसाहित्यवादी या शब्दात लोक जो काही आहे तो जनतेपेक्षा सामान्य जनतेपेक्षा पुष्कळच्या निराळ्या आहेत हे जी हा जो काही लोकशब्द आहे ज्या अर्थाने वापरला जातो त्यामागे अनुकंप अथवा हेटाळणी नाही हा जो काही लोकशब्द वापरला जातो त्याच्यामध्ये कुणाला असं नाही की किंवा कुणाबद्दल कमीपणा दाखवतो किंवा टाळणी करत आहे असं नाही त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये एक कुतूहल आहे लोक म्हणजे एक लोक म्हणजे काय मग एक वेगळ्या संस्कृतीचे दर्शन घडविणारा वर्ग इस 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 जकते गाला आधिक ही संस्कृती स्वभावपणे ही जी काही संस्कृती आहे हे स्वभावपणे जगते आणि निसर्गाला अधिक जवळची असते असं म्हटलं जातं तर एवढा डेफिनेशन असं म्हणता येतं की ही जी काही लोकाची डेफिनेशन आहे ती वेगवेगळी आहे आणि तुमच्यानुसार सुद्धा ती वेगळी असू शकते तर महाराष्ट्राच्या शब्दकोशात लोक या शब्दाचा अर्थ कसा होतो जन समूह मानवजात समाज वर्ग विशेष समाज संघ जात राष्ट्र देश राज्य प्रांत जगाचा भाग विश्व अशा प्रकारचा भाग महाराष्ट्र जे काही आपल्या महाराष्ट्र आहे त्याच्या शब्दकोशात लोकांचे जे काही अर्थ येणारा हा अर्थ होतो असं म्हणता येतं त्यानंतर एनसायक्लोपीडिया ऑफ ब्रिटेनिका यांच्यामध्ये फोक म्हणजे अप्रगत असंस्कृत आणि अविक्सित लोकसमूह एनसायक्लोपिडिया ऑफ ब्रिटेनिका आणि एनसायक्लोपीडिया ऑफ सोशल सायन्स यांच्या कोशामध्ये या फोकचा अर्थ काय होतो फोक, का हो फोक म्हणजे अप्रगत असंस्कृत अविकसित लोकसमूह त्यानंतर स्टँडर्ड डिक्शनरी ऑफ फोक लोअर लेजंड अँड मायथोलॉजी ज्या कोशात जे काही लोक म्हणजे काय ग्रामीण आणि नागर भागात राहणारा सुमा सजूह असं म्हटलं जातं तर विविध जे काही आपण डिक्शनरी पाहिली त्याच्यानुसार विविध अर्थ आहेत या लोकशब्दाचे तर अशा प्रकारे आपण म्हणू शकतो ह्या शब्दाविषयी थोडंफार तर लोकसाहित्य हे जे काही आपण इतक्या वेळेस शब्द वापरला आहे त्या लोकसाहित्यामध्ये लोक या शब्दामध्ये एक जीवन प्रणाली आहे त्याच्यामध्ये त्या जीवन प्रणाली एक एक संतता आहे त्या जीवन प्रणालीमध्ये आणि तो विशिष्ट एका भूप्रदेशात राहणारा आणि संस्कृतीशी बांधलेला एक भाग आहे असं म्हणता येतं त्या लोकासंबंधी आणि हे जे काही लोक हा शब्द आहे तो प्राचीन काळातील अप्रगत अवश्य होता त्याने त्यानंतर त्याची प्रगती होत होत गेली आणि ही जी काही संकल्पना आपल्याला लागू पडते ती सगळ्यांनाच ते खेड्यात वास्तव असलेले म्हणजे लोक नव्हे तर ते वास्त वास्त एक रूढ परंपरा आहे किंवा रूढ शब्द आहे असं आपल्याला म्हणता येतं त्यामुळे थोडक्यात लोक लोकशब्दाची संकल्पना लोकसाहित्यातील लोकापेक्षा भिन्न स्वरूपाची आहे असंही म्हणता येतं आता लोक या संकल्पनेविषयी आपण थोडीशी माहिती घेतली आहे थोडक्यात काय म्हणतात तर लोक ही संकल्पना जे आपण ज्या दृष्टीने वापरतो सध्या म्हणजे हे लोक आहे ते लोक आहेत त्या लोकांपैकी लोकसाहित्यातले हे जे काही लोक आहेत ते वेगळं पण आहे त्या लोकसाहित्यातील लोकाची व्याख्या काय आहे त्यांची संस्कृती त्यांची जडणघडण त्यांचे समाज जीवन त्यांची कला विद्या या सगळ्या गोष्टी त्या लोक ह्याच्यामध्ये येतात आणि त्यांचं जे काही इच्छा असतील किंवा जे काही समूह मन आहे त्यांचा प्रकार त्या लोकसाहित्यातील लोकांमध्ये येतो तो सामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या लोकाशब्दापेक्षा भिन्न आहे हे मस्त आहे हे तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर साहित्य हा जो काही पुढचा शब्द आहे आपला लोकसाहित्यामधला त्याचा जी जे काही अर्थ आहे तो पाहण्याचा प्रयत्न करूया आता साहित्य पाहत असताना कधी कधी त्यासोबत विद्या किंवा वाङ्मय हा शब्द कधी कधी घेतला जातो तर या शब्दामध्ये काय काय फरक आहे जी काही विद्या आहे ते विद्या कशा कशाला म्हणतो आपण जेव्हा ज्ञानार्जन करत असतो आपले हे जे काही चार वेद आहेत पुराण आहेत ब्राह्मण आहेत या सगळ्या गोष्टीला किंवा हे धर्मशास्त्र आयुर्वेद योगशास्त्र शाब्दशास्त्र व्या व्याकरण आश्वशास्त्र ज्योतिषशास्त्र या सगळ्या गोष्टीला आपण काय म्हणतो विद्या असं म्हणतो तसेच या जैन धर्मामधील सध्या काही विद्या आहेत तर अशा गोष्टीला आपण विद्या म्हणतो म्हणजे काय आहे थोडक्यात विद्याची जी काही व्याप्ती आहे त्याचा जो काही अर्थ आहे तो खूप मोठा आहे त्याला छोट्याशा शब्दात आपल्याला सांगता येत नाही आणि साहित्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी अशा ये येत नाहीत त्याच्यामुळे हे गोष्ट लक्षात ठेवा की विद्याची व्याप्ती खूप मोठी आहे त्यानंतर वाङ्मय हा जो काही शब्द आहे हे जे काही आपण हे शब्द वापरतो आहे ते एक सृजनात्मकरित्या शास्त्रीय आणि वैचारिक पद्धतीने सामुग्रीसाठी वापरला जातो जे काही आपण करणार आहोत त्यासाठी जर वाङ्मय शब्द वापरायचा असेल तर तुम्ही शास्त्रीय आणि वैचारिक असला पाहिजे तर आता असं जर म्हटलं तर याच्यामध्ये हे जे काही खेळ आहे किंवा विधी आहेत कला या गोष्टी येणार नाहीत कारण या गोष्टीला आपण वाङ्मय म्हणू शकतो का कारण वांग्यचे डेफिनेशन काय शास्त्रीय आणि वैचारिक आणि जे काही सृजनात्मक आहे आणि खेळ आणि कलामध्ये असं काही गोष्टी आहे का शास्त्री ते शास्त्रीय किंवा अशा गोष्टी त्याच्यामुळे त्याचा अंतर्भूत वाङ्मयामध्ये करता येत नाही मग याचा अर्थ कुठं करावा लागेल या साहित्यामध्ये आणि साहित्य कशासाठी असतं मग साहित्य ही जी काही संज्ञा वापरली जाते ती कशासाठी वापरली जाते एक सृजनात्मक कथा कि कादंबरी किंवा इतर गोष्टीसाठी जसं की नाटक असेल या गोष्टीसाठी वापरली जाते पुन्हा जर तुम्ही संस्कृतमध्ये जर पाहिलात संस्कृतमध्ये जे काही साहित्य हा शब्द आहे कुठल्या सामग्रीसाठी वापरला जात नाही हा साहित्य शब्दाचा एक मुख्य अर्थ आहे जसं की काव्य या शब्दाचा अर्थ एक निश्चितपणे मोठा आहे तो संकुचितपणे वापरला नाही तसाच हा जो काही साहित्य शब्द आहे आपल्या संस्कृतमध्ये तो सुद्धा एक निश्चित आहे त्यात त्याचं काही असं सामुग्री म्हणून किंवा एक तोटका अर्थ नाही त्याचा आणि तोच अर्थ हा जो काही अधोरेखित केला आहे आपल्या काय त्याचं नाव दुर्गा भागवतवानी तोच आपण वापरलेला आणि जास्त रुळलेला आहे याच्यामध्ये त्याच्यामुळे आपण असं म्हणतो असं म्हणू शकतो जे की लोकसाहित्यामधला जो काही साहित्य शब्द आहे तो थोडा ह्या विद्या वाङ्मय याच्यापेक्षा वेगळा आहे जरी हे जे काही लेखक होते अगोदरचे काय त्याचं नाव त्या लेखकाचं आठवा आठवा त्या लेखकाचं नाव काय आहे विल्यम्स पुढचं नाव काय आहे सांगा तुम्हाला माहिती आहे कारण हे नाव खूप महत्वाचं आहे कारण त्यानं जी काही डेफिनेशन दिली आहे ती खूप महत्वाची आहे विल्यम्स विल्यम्स थॉमस हां तर यानं काय म्हणतो जो काही कथा वाङ म इतर गोष्टीचा त्यानं काय केलं लिटरेचर हा शब्द फोकलोर हा शब्द वापरला त्यात ह ना फोक हा शब्द वापरला आहे त्याच्यामुळं त्यानं ह्या सामुग्रीसाठी वापरलाय परंतु साहित्य ही काही एक पर्टिक्युलर किंवा एक एखादी सामुग्री नाही ती खूप मोठी गोष्ट आहे त्याच्यामुळं या सामुग्रीला त्यानं जो वापरला शब्द आहे तो त्याच्यासाठी बरोबर आहे परंतु मराठी साहित्यातील किंवा साहित्य शब्द येणारा साहित्य हा शब्द त्या लोअरसाठी किंवा फोक लोअरसाठी व्यवस्थित बसत नाही त्याची मोठी शाखा आहे त्यामुळं जे काही प्रभाकर मांडेजी म्हणत असतील ते सुद्धा त्यांचं म्हणणं यथार्थपणे बसत नाही तर अशा प्रकारच्या गोष्टी आपण इथं म्हणू शकतो जो काही वाङ्मय हा शब्द आहे आणि विद्या हा शब्द आहे हा वेगळा आहे कोणापासून साहित्य या शब्दापासून साहित्य या शब्दाला शब्दा जे काही विद्या वाङ्मय अशा प्रकारचे नाव उपजले जाते त्याच्यामध्ये जा विद्याची व्याप्ती खूप अधिक आहे वाङ्मय या शब्दामध्ये वैचारिक आणि शास्त्रीचा अंतर्भूत होतो किंवा लोकसाहित्यासाठी वाङ्मय हा शब्द वापरणं पर्याप्त नाही जे काही विधी खेळकला आहे त्याचा त्याचा अंतर्भूत होत नाही त्यामुळे लोकसाहित्य हीच संज्ञा योग्य राहील असं आपल्याला म्हणता येतं आणि असं जर म्हटलं तरच आपण पुढच्या गोष्टी करू शकतो तर समजलं का साहित्य या शब्दाचा अर्थ अगोदर सांगितलं होतं फक्त थोडी संकल्पना मोठी केली आपण म्हणजे विद्याच का म्हणायचं नाही त्याला वाङ्मयच का म्हणायचं नाही साहित्यच हा शब्द का वापरायचा तर साहित्य हा शब्द जो आहे तो इंग्रजीमध्ये जर लिटरेचर वापरत असेल तर त्याला आपण मराठीमध्ये वाङ्मय असा शब्द वापरू शकत नाही हे महत्वाचं आहे वाङ्मय हा शब्द न वापरता साहित्य हा शब्द वापरला पाहिजे हा तरी भेद आहे म्हणजे असं फिक्स काही नाही परंतु वापरला पाहिजे असं खूप जण असं म्हणतात खूप लेख लेखक जे आहेत ते असं म्हणतात की साहित्य हा शब्द रोळ आहेत वापरला पाहिजे त्याच्यामुळं जे काही कन्फ्युजन आहे नेमकं लोकसाहित्यामध्ये येतं काय ते नाहीच होईल नक्की आपल्याला जे काही त्याच्यामध्ये अंतर्भूत करायचं आहे ते आपला अंतर्भूत करता येईल त्यानंतर लोकसाहित्याची काही व्याप्ती आहे ती थोडीसात पाहूया लोकसाहित्याची व्याप्ती म्हणजे काय लोकसाहित्य कशा कशामध्ये इन्क्लूड होतं म्हणजे लोकशाहीमध्ये काय काय येते नेमकं व्याप्ती काय त्याचं त्याचं पूर्ण आराखडा काय आहे त्याच्यामध्ये तर एक प्रभाकर मांडे आहेत आपला माहित आहे की मांडे साहेब ते लेखक आपले तर त्यांच्यानुसार काही गोष्टी सांगितल्या आहेत आपल्या व्याप्तीमध्ये तर पहिली आहे मौखिक परंपरा दुसरी आहे भौतिक संस्कृती तिसरी आहे विधी लोकविश्वास समजुती लोककला इत्यादी आणि त्यानंतर चौथी आहे प्रयोगसिद्ध लोककला आता यांच्यानुसार जे काही ही व्याप्ती आहे या ह्याच्यामध्ये अंतर्भूत होते असं त्यांचं म्हणणं आहे प्रभाकर मांडे यांचं तर मांडे यांच्या म्हणण्यानुसार मौखिक परंपरेमध्ये काय काय येते हे मग लोककथा कथागीते लोकगीते स्त्रीगीते तसेच जे काय भगवंत आहे की जेव्हा की लोक पूजतात लोकाला त्यांची लोक गीते उपसकाची गाणी तसेच इत्यादी गोष्टीचा समावेश ह्याच्यामध्ये होतो तर याच्यामध्ये मुख्य काय आहे या लोककथा लोकगीता किंवा लोकगीते म्हणा याच्यामध्ये कर्ता अज्ञात असतो म्हणजे हे मौखिक परंपरेनं आले ना, ना मग कोण निर्माण केलंय हे माहीत नसतं परंतु ते सगळ्याला तोंडपाठ झालेलं असतं आणि सगळे म्हणत असतात त्यामुळे करता याच्यामध्ये अज्ञात असतो त्याच्यामध्ये वाक्यप्रचार असतील प्रहिले उखाने याचा सुद्धा समावेश होतो त्यानंतर भौतिक संस्कृती भौतिक संस्कृती म्हणजे काय बहुतांची गोष्टी जसं की पारंपरिक व्यवसाय व्यवसायातील कौशल्य असेल किंवा आदिवासी लोकांच्या ज्या विविध कला आहेत वास्तुशास्त्र आहे वैदिकशास्त्र आहे लोकोत्सव आहेत सॉरी लोकोत्सव नाही त्याच्यामध्ये वैदिकशास्त्र धातुशास्त्र तोडगे यंत्रत्र या सगळ्या गोष्टीचा बौद्धिक संस्कृतीमध्ये अंतर्भूत होतो त्यानंतर विधी लोकविश्वास समजुती लोककथा हा तिसरा व्याप्तीमधला भाग तर याच्यामध्ये का काय येतं मग जे काही विधी परंपरा असते धार्मिक विधी संस्कार विधी परंपरा श्रद्धा लोकविश्वास जन्म बारसे पाचवी लग्न मार्तिक चेटू चेटूक ठीक आहे होळी आहे तसे दसरा ग्रामोत्सव आहे लोकोत्सव या सगळ्या गोष्टीचा अंतर्भूत ह्या विधी लोकविश्वास समजुती आणि लोककलामध्ये होतो त्यानंतर प्रयोगसिद्ध कलामध्ये या चौथ्या प्रकारामध्ये लोकसंगीत लोकनृत्य विधीनाट्य लोकनाट्य याचबरोबर नृत्य खेळ वटसावित्री नागपंचमी अशा प्रकारचे कसं सण आहे ह्याचा बी अंतर्भूत प्रयोगसिद्ध लोककलामध्ये होतो तर अशा प्रकारची व्याप्ती हे आपले लेखक डॉक्टर प्रभाकर मांडे हे आपल्याला इथे सांगतात त्यांच्यामध्ये भौतिक परंपरा भौतिक संस्कृती विधी लोकविश्वास की लोककला प्रयोगसिद्ध लोककला यामध्ये आपली लोकसाहित्याची व्याप्ती आहे असं म्हटलं जातं आता असं जर लोकसाहित्याची व्याप्ती सांगितली तर याच्याला या गोष्टीला काही जण आक्षेप घेणारच झाले तर आक्षेप घेत असताना जसं की गेल्या वर्ष आपण गंगाधर मोरजे यांचं नाव घेतलं ना त्यांनी सुद्धा त्यांचं तर सुद्या, दुसरेच विचार आहे त्यांच्यामध्ये हे जे काही डेफिनेशन आहे ते बरोबर नाही किंवा याच्यामध्ये होणारा जो काही भाग आहे तो त्यांना पटत नाही हा एक भाग महत्वाचा आहे आणि तुम्हाला जर ह्या व्याप्तीमध्ये जास्त टेंटायचं असेल किंवा जास्त वाचायचं असेल तर तुम्ही स्वतः या पुस्तकातलं विवेचन वाचू शकता कारण खूप खूप गोष्टी लिहि त्याच्यामध्ये आता एवढ्या गोष्टी यथार्थपणे सांगून त्या कसं लिहायचं या यापेक्षा जेवढ्या महत्वाचे आहे तेवढ्याच लिहिल्या परवडतात तुम्ही जर रेफरन्ससाठी वापरायचं असेल तर हे पुस्तक जरूर वाचा तर ही जी काही व्याप्ती आहे याच्यामध्ये त्याने सांगितली आहे तर अशा प्रकारचा भाग आपण येथे पाहिला आहे कारण ही जर व्याप्ती निश्चित केली तर किंवा हे जे संज्ञा आहे कोणत्या कोणत्या लोकसाहित्य म्हणा किंवा लोकवाङ्मय म्हणा याचे डेफिनेशन काय आहे किंवा याचा आराखडा कवा याची चौकट काय हे जर आपण निश्चित केलं तर आपल्याला लोकसाहित्याचा निश्चितपणे यथार्थपणे चांगल्या प्रकारे अभ्यास करता येतो असं आपल्याला म्हणता येतं आणि याची चौकट म्हणणं महत्वाचं आहे जसं की अगोदर म्हटलं की जे काही टेररिझमची डेफिनेशन आहे तेच निश्चित नाही तर मग आपण सगळे लढणार कसं तसं असा प्रकार हा सुद्धा लोकसाहित्यामध्ये आहे त्याच्यामध्ये जसं काही ह्या कुठल्या आपल्या दुर्गा भागवतने जरी लोकसाहित्य हे लोक शब्द वापरले असेल तर त्याच्यावर सुद्धा कधी कधी आक्षेप घेतला जातो की लोकसाहित्य शब्दच का वापरायचा हा शब्द तर असो काही का असं ना तर हे आपण म्हटलं की जे काही साहित्य शब्दाचा अर्थ मला समजला असेल जास्त टेन्शन घ्यायची गरज जास्त ह्याच्यामध्ये मन गुंतवायची काय गरज नाही की लोक यालाच काम म्हणतात किंवा साहित्य आपलं समजलं ढोवळ माना लिहिता आलं ओके काम संपलं त्यानंतर ह्याच्यामधलं जे काही आपण लोकसाहित्य पाहिलं आणि त्याच्यामध्ये जे काही भाग पाहिले आपण की अशा अशा प्रकारचं आहे ते चार्ट वाईज जर पाहिलं तर तुम्हाला पुस्तकामध्ये ते तुम्हाला देईल की दिलेलं आहे की काव्य साहि... साहित्य लोकसाहित्य जे आहे त्याचे भाग करून दाखवले आहेत जसं की तुम्हाला मी एकदा वाचून दावतो लोकसाहित्यामध्ये आपण जर त्याचे सब पाठ केले तसं पहिलं आहे कथारूप कथारूपमध्ये धर्मसंबंधा धर्माच्या संबंधाची त्यानंतर धर्मोत्तर धर्मसंबंधामध्ये काय येतं एक दैवत ये कथा सृष्टी निर्मिती संबंधी कथा व्रतकथा विधिकला वा स्पष्टीकरण कथा तसेच धर्मोत्तरमध्ये काय येतं कथा बोध नीतिक्रिया पुन्हा परिकथा दंतकथा या सगळ्या गोष्टी कथारूपमध्ये येतात त्यांना कथा मध्ये आपण पहिलंच रूप आहे पाहिलं कथारूप त्यांना मध्ये दोन प्रकार आणखी आख्यान आणि गाभा तर आख्यानमध्ये काय येतं कीर्तन कथा कथागीते उपासकांची गीते त्यानंतर लोकसाहित्य लोकसाहित्य लोकसाहित्याचा सॉरी लोकसाहित्याचा तिसरा भाग काव्यरूप पहिला कोणता होता कथारूप दुसरा कथा काव्यरूप तिसरा काव्यरूप काव्यरूपामध्ये धर्मसंबंधमध्ये जे काही विधी आहे त्याच्यामध्ये जन्मवृत्ती विवाह याचे गीते असतील किंवा आणखी विदेशी जे गीते आहेत ते बी त्यांनी उपासकाचे जे गीते जे भगवंताची पूजा करतात त्यांचे उपासक आहेत त्यांचे सुद्धा गीते तसेच ची जी गीते आहेत भिक्षा मागणाऱ्याची जी गीते आहेत ते बी गीते ह्याच्यामध्ये येतात देव देवता संबंधीची गीते बी ह्याच्यामध्ये येतात त्यानंतर धर्मोत्तरमध्ये पाहिलं या काव्यरूपामध्ये तर काय येतात श्रमगीते जसं की बलरळी असेल किंवा कुरपणी एक काढणी यासारखे जेव्हा काम करतात त्याच्यातली जी गीत आहेत ते आहेत या काव्यरूपात धर्मोत्तरामध्ये येतात त्यानंतर क्रीडागीतेमध्ये जसं की फुगडी असेल झिम्मा बडबड गीते त्यानंतर फेरीचे गाणे आणि आदिवासी गीते अशा प्रकारचा भाग या धर्मोत्तरामध्ये येतो काव्यरूपाच्या धर्मोत्तरामध्ये काय काय येतं मग श्रमगीते क्रीडा गीते बडबड गीते गाणे आदिवासी गीते बडबड गीते माहित आहेत ना लहान मुलाची त्यानंतर प्रयोगरूप ह्याच्यामध्ये विधी आहे नाट्य आहे लोकनाट्य आहे आणि अन्य रंजनपर गीते आहे त्यानंतर गद्य पद्य मिश्रूप म्हणजे दोन्हीचं मिश्रण असलेलं मनी असतील वाक्यप्रचार कोळी मंत्र आणि अन्य प्रकार याच्यामध्ये येतात तर अशा प्रकारचा भाग हा लोकसाहित्यामध्ये आहे तर आतापासून काय काय पाहिलं पहिल्यापासून आपण पहिले लेक्चर घेतलं होतं त्याच्यामध्ये असं पाहिलं की हे जे काही लोकसाहित्य आहे याचा अभ्यास करणारे कोण होते पहिलं स्वरूप जे काही युरोपातील लोक होते त्यांचं काही थोडंसं नाव पाहिलं त्यांनी काही लिहिलेलं पुस्तक पाहिलं त्यानंतर भारत भारतात आल्यानंतर भारतात येण्याचा उद्देश काय होतं जे काही ख्रिश्चन रूप असतील किंवा जे काही अधिकारी असतील त्यांच्या रूपाने भारतात होता आल्यानंतर मग त्यांनी कुठल्या प्रकारचे पुस्तक लिहिले किंवा काय केलं त्यांनी ते सुद्धा पाहिलं आपण त्यानंतर महाराष्ट्रात आल्यानंतर महाराष्ट्रातून सुरुवात कुठून झाली सुरुवात झाल्यानंतर महाराष्ट्राच्या लेखकाने काय काय निर्माण केलं आहे किंवा त्यांचं थोडंसं मत पाहिलं जे काही श्रद्ध मैरतीने असतील किंवा सैद्धांतिक पद्धतीने असतील किंवा नव्या रूपाची वळख घेताना आपल्याला त्याच्यामध्ये दिसली त्यानंतर हे जे काही लोकसाहित्य आहे ते लोकसाहित्य कसं आहे मौखिक परंपरेमध्ये आहे सगळ्या गोष्टीचा अंतर्भूत त्याच्यामध्ये होतो आणि मग ह्या लोकसाहित्याचा अभ्यास करत असताना लोकसाहित्याची डेफिनिशन ठरवणं खूप महत्वाचं आहे जसं की ते जे काय थॉम्स आहेत त्यांना तर लिटरेचर हा शब्द वापरला सॉरी फॉकलोअर हा शब्द जरी वापरला असेल तर तो यथार्थपणे आपण मराठीमध्ये तशाच प्रकारे वापरू शकतो असं म्हणता येत नाही याच्यामध्ये कारण जे काही लोकसाहित्य आहे या साहित्य शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे आणि हे लोकसाहित्य जो काही शब्द आहे तोच मुळात यामध्ये वाद आहे त्यामुळे आपण त्याला तुटक तुटक करून पाहिलं लो, लोक म्हणजे काय साहित्यामध्ये काय साहित्याला जे काय अल्टरनेटिव्ह शब्द आहे जसं की विद्या वाङ्मय आहे त्या शब्दाचा थोडासा अर्थ पाहण्याचा प्रयत्न केला त्यानुसार मग काही जण तर त्याला लोकसंस्कृती सुद्धा म्हणतात त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला जेणेकरून लोकसाहित्य हा जो काही आपण भाग पाहणार आहोत त्याच्यामध्ये जे काही कथा गीते आहेत किंवा लोकनाट्य आहे तर ते गीत पाहण्यासाठी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत कधीकधी जर हा क्वेश्चन आला कथा लोकसाहित्याची स्वरूप आणि जे काय व्याप्ती आहे ते स्पष्ट करा तर तुम्हाला हे नक्की स्पष्ट करता येतील करताना काय करायचं या लिहिताना या विषयामध्ये लोकसाहित्य या शब्दाविषयी थोडंसं म्हणजे सुरुवात करत असताना असं म्हणायचं की सतराव्या शतक याची सुरुवात झाली त्यानंतर अभ्यास करत असताना अभ्यास करण्याने अशा प्रकारे केले आणि म आणि मराठीमध्ये येत असताना पण आपल्या भारतामधून आपण मराठीमध्ये आता मराठीचाच आन्सर आहे ना ते मराठीमध्ये येत असताना लोकसाहित्याची ही जी काही डेफिनेशन आहे याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी करतात मग लोक आणि साहित्याचं काय काय भाग आहे आणि या लोकसाहित्यामध्ये काय काय त्याची व्याप्ती सांगत असताना बौद्धिक परंपरा असतील किंवा विधी लोककथा नाट्य प्रयोग रुप या सगळ्याचा भाव करायचा आणि अशा प्रकारच्या गोष्टी या लोकसाहित्यामध्ये येतात परंतु लोकसाहित्याची जी काही व्याप्ती आहे ती खूप मोठी आहे सध्या त्यासाठी थोडंसं कशामध्ये आपला शेवटी देत असताना जो काही आपण काय म्हणतो त्याला निष्कर्ष देत असताना म्हणायचं की या सगळ्या गोष्टी जर निश्चिती केली लोकसाहित्य किंवा ज्या ती संज्ञा आहेत तर ते आपला जास्तपणे अभ्यास करता येईल अशा प्रकारे म्हणून हे तर कन्क्लूड करायचं समजलं ना तुम्हाला ते समजलेच असतील नाही समजले असेल तर लोकसाहित्य मीमांसा भाग वन हे विश्वनाथ शिंदे यांचं पुस्तक आहे तुम्ही ऑनलाईन मागू शकता किंवा जिथं तुम्ही मोठ्या शहरामध्ये असाल तर हे पुस्तक तुम्हाला नक्की भेटल तर अभ्यास करा मग जर समजलं नसेल तर इथंच थांबूया स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःवर प्रेम करा धन्यवाद मित्रांनो